सध्या माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या पक्षांतराबाबतीत जोरदार चर्चा सुरू आहे मात्र राणे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे राणेंचा दिल्ली दौरा हा वैयक्तिक कामाकरता होता असंही त्यांनी नमूद केलं आहे पक्षाच्या हितासाठीच अंतर्गत टीका केली याचा अर्थ राणे काँग्रेस सोडणार असा होत नसल्याचं नितेश यांनी सांगितलं जी चोवीस तासला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी अशा अनेक मुद्द्यांना हात घातल्या पाहुयात राणेंच्या गोटात नक्की चाललंय तरी काय अशी जी एक चर्चा होती की दिल्लीमध्ये गेल्यानंतर राणे हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत राणे यांच्या भाजपच्या प्रवेशाची एकूण बातमी खूप चर्चेत आली होती काय नेमकी परिस्थिती साहेब दिल्लीला नेमके कशासाठी गेले होते कुठलंही तुम्ही जेव्हा मीडियामध्ये बातमी चालवता दिनेशजी अगर त्याच्यावर अगर तुम्हाला विश्वास नसेल किंवा माहिती नसेल तर त्याच्या बातमीच्या सेवा आपण प्रश्नचिन्ह दाखवतो अगर तुम्ही अशी बातमी चालवत आहात की त्यांनी ते अशा अशा संबंधित लोकांना भेटले म्हणजे त्याचे सोर्स माहिती असले पाहिजे त्याचे पुरावे माहिती असले पाहिजेत आम्ही असं म्हणत होतो की भेटीघाटी घेणार नाही घेणार कुठेचे कुठे काय पुरावे आहेत तुम्ही त्यांच्या पीएनशी बोललेला आहात का संबंधित तुम्हाला काय त्याचा पुरावा आहे का संबंधित त्या ज्या लोकांना भेटणार होते त्या ऑफिसमध्ये राणेसाहेबांचं नाव नोंदवलं होतं का म्हणून असं कुठलेही नसताना अगर अशा पद्धतीच्या आमची बदनामी होत असेल जेव्हा राणेसाहेब असतील निलेश साहेब असतील आम्ही सगळेजण वारंवार बोलतो आहोत की अशी कुठलीही परिस्थिती नाही आम्ही अशाही कुठल्या गोष्टी करत नाही कोण कुठे जे गेलं कोण कुठे जातं म्हणजे ह्याचा अर्थ कोण कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे असं कुठे स्पष्ट होत नाही म्हणून अगर ह्या बातम्या थांबल्या नाहीत तर आम्हाला आमची कायदेशीर कारवाई करायला लागणार एक प्रश्न फक्त हाच उपस्थित होते की राणेसाहेबांना अचानक ने दिल्लीला नेमकं कुठल्या कामासाठी जावं लागलं बघा असं आहे की सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही अगर लोकप्रतिनिधी असलो तरी आमच्या काही वैयक्तिक कामं असतात वैयक्तिक काही कमिटमेंट असतात आणि त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे जात असतो इथे म्हणजे कामानिमित्त जात असतो म्हणून त्याची कारणं सांगणं हे बंधनकारक नाही पण अलीकडे राणेसाहेब भाजपच्या किंवा शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या वारंवार बातम्या येत आहेत असं का होत आहे नेमकं ह्या बातम्या येत आहेत कुठून बघा आश्चर्य असं आशे वाटतं मला जेव्हा राणेसाहेब स्वतः स्पष्टीकरण देतात की बाबा मी असं काही करत नाही आहे विधिमंडळामध्ये त्याच सकाळी निलेश साहेब बोलतात की हा माझ्या पक्ष अंतर्गत विषय आहे आणि मला एक विशिष्ट पद्धतीने मला माझ्यावर माझ्या जिल्ह्यावर अन्याय झाला म्हणून मी बोलतो आहे मी कुठे बोललेलो नाही आहे मी कोणाची गाठी बेटी घेतलेली नाही आहे आम्ही जे काही संबंधित म सौर फॉर एक्झाम्पल मुख्यमंत्र्यांना भेटलो मंत्र्यांना भेटलो ते आमच्या मतदारसंघ आमचा जिल्हा आमच्या राज्याच्या प्रश्नांबद्दल पण भेटू शकतो कोण कुठे भेटला म्हणजे तर त्याच कारणासाठी भेटला अगर असं होत असेल तर मग ते फार चुकीचं आहे पण आज एक मुद्दा तुम्ही नारायण राणे यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे युवा आमदार म्हणून स्पष्ट कराल का की नारायण राणे हे भाजप शिवसेनेमध्ये जाणार नाहीत ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत हे तुम्ही आज थेट छाती ठोकपणे सांगू शकता का हो छान ठोकपणे सांगू शकतो म्हणून कृपया आपल्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या चॅनलला माझी विनंती आहे आमची उघाच बदनामी करायची थांबवा आमच्याबद्दल आमच्या कुटुंबाबद्दल जे अविश्वासाचं वातावरण निमित्ताने जे तयार केलं जात आहे आमची अशी इच्छा आहे की राणेसाहेबांनी काँग्रेस पक्ष हा मोठा करावा पंजाबमध्ये जसा अमरिंदर सिंगनी आमच्या काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून दिली तशी आमची कार्यकर्ते म्हणून एक कुटुंब म्हणून एक भाग आहे आणि दुसरा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा आमदार म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की आमचा काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र राज्यामध्ये परत सत्तेमध्ये यावा म्हणून त्यासाठी हे सगळे वाक्य वक्तव्य केले जात आहेत सन्मान्य निलेश राणेसाहेब जे काय बोलत आहेत ना ती फक्त रत्नागिरीची भावना बरोबर अन्य सगळेच महाराष्ट्राचे बोलत आहेत ना तुमच्याकडे कोल्हापूरची भावना आली त्या दिवशी प्रियादत्त मॅडम बोलल्या असंख्य दुसरे नेते मंडळी बोलत आहेत कारण कारण का आम्हाला आमचा पक्ष वाढवायचं आहे वाचवायचं आहे आणि पक्ष मोठं होत असताना दिसायचं आहे मग आम्ही आमच्या पक्षाच्याबद्दल काय बोलत असू म्हणजे लगेच आम्ही पक्ष सोडणार असं कुठेही लिहिलेलं नसतं दिनेजी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या देणं म्हणजे आमच्या भावतीभोवती अविश्वासाचं वातावरण तयार करणं म्हणजे हे राणे नेहमी कुठेतरी जाणार आहेत ह्या इकडे कुठे पक्ष दुसरीकडे पक्षकडे जाणार आहे अशा पद्धतीचं अविश्वासाचं जे वातावरण आणि प्रश्नचिन्ह जे आमच्या अवतीभोवती निर्माण केलं जात आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कायदेशीर कारवाई हा एकमेव मार्ग आमच्यासमोर राहिलेला आहे हे अविश्वासाचं वातावरण तुमच्या पक्षांतर्गतच तयार केलं जात आहे असंही तुमचं काही मत आहे का किंवा असा संशय आणि हे कोण आहेत जे पक्षांतर्गत तुमच्या विरोधात किंवा असं अविश्वासाचं वातावरण तयार करत बघा असं आहे की आमच्या पक्षातले जेव्हा लोक असतात ते आमचे सहकारी आहेत आता कुठल्याही सहकार्यावर बोट उचलणं ते तूच असं करतो असं बोलणं पुरावे निषेध पुरावेशिवाय हे मला पटत नाही आणि मला बोलायचं असेल मला शब्द काढायचे असतील तर मी पक्षाच्या पातळीवर बोलीन पक्षाच्या व्यासपीठावर बोलीन सन्मान्य अशोक चव्हाणजी हे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत सन्मान्य निलेश राणेसाहेब जे काय रत्नागिरीबद्दल बोलत आहेत तो गेली अडीच वर्षे जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे बोलत आहेत आमच्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये जिथे मी निवडून होतो तिथे सिंधुदुर्ग जिल्हा असेल अकोला असेल सांगली असेल प्रत्येकाच्या प्रका जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या निमित्ताने नि, ह्या नगरपंचायतीच्या निमित्ताने नि, ज्या काही घटना घडल्या आमची एवढीच साधी अपेक्षा होती की बाबा ह्या निवडणुकीनंतर अगर पक्षाच्या अगर एक बैठक झाली असती किंवा एक कार्यक्रम घेतला असता की बाबा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या विरुद्ध लढलात हे थोडं विचारलं गेलं असतं तर जे आज हे सगळं परिस्थिती आलीच नसती म्हणून जे काय आहेत अशोक चव्हाण साहेब आहेत तेही आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत आमचा नेता आहे माजी मुख्यमंत्री आहेत राणे साहेब पण आमच्या हक्काचे लोक आहेत म्हणून आज तरुण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडतोय अपेक्षा एवढी आहे ते आज किंवा उद्या कधीही हा किंवा लवकरात लवकर हे मुद्दे ऐकून परत काँग्रेसला उभारी आणण्याच्या निमित्ताने उभं करण्याच्या निमित्त कारण का माझा माझा विश्वास, विश्वास आहे वैयक्तिक माझा विश्वास आहे सिंधुदुर्गामध्ये आम्ही आमच्या काँग्रेसची एकमेव सत्ता आणून दाखवली तिथे आम लोकांना राष्ट्रवादी किंवा आघाडीची पण गरज भासली नाही म्हणजे ह्याचा अर्थ एवढाच आहे की शक्य आहे फक्त एक संघ लढणं एक ताकदीने लढणं आणि नेतृत्वाच्या माध्यमातून अगर सक्षम पद्धतीने लढलो तर लोक आज पण बी जे पी सोडून विचार करायला तयार आहेत राणे साहेब भाजपच्या संपर्कात आहेत अशा बातम्यांना कधी बळतं जेव्हा भाजपतलेच नेते राणेसाहेबांचं कौतुक करतात राणेसाहेब सर्वांना हवे हवेचं वाटणारं व्यक्तिमत्व आहे असं विधान करतात भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे विधान झालेलं आहे त्यामुळे साहजिकच बातम्यांना जोर येतो मला माननीय राजसाहेबांची भाषणशैली फार आवडते मी उद्या मनसेनात प्रवेश करणार आहे का मला मला पवारसाहेबांचं जे काही दृष्टिकोन आहे जे काही विजन आहे ते अतिशय मला प्रभावी करते तरुण कार्यकर्ता म्हणून म्हणून मी उद्या राष्ट्रवादी जाणार आहे का म्हणजे कुठल्या विषयाचा कसा गावगावा करायचा ह्याचं खरंच मार्गदर्शन काही मीडिया हाऊसेसमधून घेतलं पाहिजे असंच ह्या निमित्ताने सांगू शकतो आज चंद्रकांत दादा आज त्यांनी काहीतरी चांगलं मत मांडलं कोणाचं कौतुक केलं तर आजच्या समाजामध्ये आणि आजच्या काळामध्ये ते चूक आहे हेच आपण ह्या निमित्ताने बोलू शकतो समजा भाजपकडून राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना राजकीय प्रवेशाची ऑफर आली तर राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची काय भूमिका असेल राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जर ते तरला देण्याची अर्थ नसतो हां राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीच्या अनुसार आपल्याला चालायचं असतं आज आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत मी आज स्वतः निवडून गेलेला आमदार आहे मला मतदारांनी मतदान केलेलं आहे काँग्रेसचा आमदार म्हणून आणि माझी एवढीच इच्छा आहे की दोन हजार एकोणीसला जसं भाज भा पंजाबमध्ये आमचा काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला आ, आज सगळे उत्तर प्रदेशमध्ये वेगळा विषय झाला उत्तराखंडमध्ये झाला पण पंजाबमध्ये आम्ही ज्या पद्धतीने लढलो तसं महाराष्ट्रामध्ये पण लढणं शक्य आहे माझी इच्छा आहे की सगळे एकत्र मिळून एक संघ अगर आम्ही लढलो काँग्रेस म्हणून तर आज पण आम्ही काँग्रेसचा मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसला बसू शकतो राणेसाहेबांचंच एक विधान त्यांच्याकडून येतं आहे की भूकंप होणार पण तो कधी सांगून होत नसतो त्यामुळेही अशा बातम्यांना वजन प्राप्त होतं तर आता कारण का वारंवार अशा पद्धतीची भूमिका की असे प्रश्न त्यांना केले जातात तर त्यांनाही त्यांच्या राजकीय शैलीच्या अनुसार त्या पद्धतीचं उत्तर द्यायला लागतं आज मी असे निलेशजी असतील किंवा सन्मान्य राणेसाहेब असतील आम्ही कुठेही निलेशजींनी पण जेव्हा त्यांचे तुम्ही ट्विट बघा तुम्ही त्यांचे उत्तरं बघा कुठेही सांगितलं नाही की मला काँग्रेस सोडायचे पण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तो ते फार त फार आत्मीयतेने विषय आहेत म्हणून आम्ही जेव्हा तिघंही कोण बोलत नाही आहे का बाबा आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे किंवा के कुठे शिवसेनेमध्ये जायचं आहे कुठेच बोलत नाही आम्ही काँग्रेस पक्षाच्या बद्दल जी काय आमची भावना आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून पोचो अगर पक्षामध्ये अगर आम्हाला बोलवलं जात नसेल ना जिल्हा जिल्हा परिषद झाली आम लोकांना जिंकून आलो तरी पण बोलवलं गेलं नाही चर्चा झाली ना. नाही किंवा नगरपंचायतीनंतर कदाचित अन्य कामं असेल कारण त्याच्यानंतर परत अधिवेशन लागलं होतं आमच्या आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी आमची चर्चा होते आता उद्यापासून संघर्ष यात्रा पण सुरू होते आमदार प्रश्न विचारायचे की उद्यापासून संघर्ष यात्रा सुरू होते आहे नारायण राणे साहेब आणि तुम्ही काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे हे या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत का बघा आज तुमच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर आणि आपल्या जी चोवीस तासच्या अन्न सहकाऱ्यांसाठी आणि अन्य मीडियांच्या मित्रांसाठी मी आजच स्पष्ट करतो असं ठरलेलं आहे की विधी विधान परिषदेचे आमदार जिथे सन्मान्य राणेसाहेब त्यांचे सदस्य आहेत त्या आमदारांनी करा तिथे सभागृहामध्ये राहून सरकारच्या बरोबर दोन हात करावेत विचार तिथे मांडावेत कारण का निलंबित होणारे सगळे आमदार हे विधानसभेचे आहेत विधीमंडळ विधान परिषदेचे नाहीत म्हणून उद्याच्या दौऱ्यामध्ये संघर्ष यात्रेच्या दौऱ्यामध्ये सन्मान्य राणेसाहेब तिथे नसणार विधानसभेच्या दृष्टिकोनातून मी सगळ्या अन्य विरोधी पक्षाच्या आमदारांबरोबर मी तिथे सहभागी होणार आहे उद्याच्या नागपूरपासून ते पनवेलच्या दौऱ्यापर्यंत मी तिथे जवळ सम ह्याच्या होणार आहे एक शेवटचा प्रश्न नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे हे काँग्रेसमध्येच राहणार ही काळ्या दगडावरची रेग आहे भाजप शिवसेना असा कुठलाही पर्याय राणे कुटुंबियांसमोर सध्या नाही असं आहे की आज आमच्यामध्ये खरंच तशी कुठली चर्चा नाही म्हणून मी तुम्हाला सांग मी म्हणते आज चर्चा नाही पण भविष्यात असं काही होऊ शकतं तर भविष्यासाठी आता आम्हाला कोणतरी ज्योतिज ज्योतिषी पकडायला लागेल हां आम्ही आज अगर तुम्ही मला विचार केलात किंवा आमच्या मनामध्ये तसा विचार नाही आज आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून आज आम्ही निवडणुका जिंकतोय आम्ही नगरसेवक निवडून आणतो आहे आम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणतोय आम्ही सगळ्या पद्धतीने पुढे जायला प्रयत्न करतोय काँग्रेसमध्ये मजबूती आणण्यासाठी प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही बोलतोय अन्य कोण बोलत नाहीत कारण का त्या लोकांना दोन हजार एकोणीसची किंवा काँग्रेसच्या भवितव्याची कदाचित चिंता नसेल आम्हाला चिंता आहे म्हणून आम्ही बोलतोय आणि ही अगर चूक असेल आणि अगर आम्हाला शिक्षा आमच्या बदनामीच्या निमित्ताने भेटत असेल तर त्या निमित्ताने आम्हाला आवाज उचलायलाच लागेल पण तुम्ही बोलता आहात तुम्ही भूमिका मांडतात पण त्याची दखल योग्यपणे घेतली जात नाहीये अशी तुमची खंत असेलच ना आणि समजा जर त्याची दखल घेतली गेली नाही काही नेतृत्वात राज्यातला बदल झाला नाही तर मग राणे कुटुंबियांपुढे काय पर्याय असा आहे शेवटी तो आमचा काँग्रेस अंतर्गतचा विषय आहे आमचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा आमचे दिल्लीचे नेतृत्व असतील ते आमच्या राणेसाहेबांच्या बरोबर वर सतत संपर्कात आहे मोहन प्रकाशजी राणेसाहेबांच्या संपर्कात आहे विश्वास आम्हाला निश्चित पद्धतीने त्यांच्या सगळ्यांवर आहे की ह्या आमच्या सगळ्याच वरिष्ठांनी की योग्य पद्धती दखल घेईल म्हणून आमच्या घरात काय चाललं आहे ह्या बाबतीमध्ये एवढी चिंता न करता काँग्रेस म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने एकत्र आहोत एकसंघ आहोत त्याच्याबद्दल कुठलेही दोन विचार नाही धन्यवाद सर दिनेश दुखंडे झी मिडिया झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे